नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत 10 ऑक्टोबर 2023 रोजीच्या चालू घडामोडी. आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष भारतीय बॅडमिंटन संघाने कोणते पदक जिंकले आहे? पर्याय आहेत सुवर्णपदक, रौप्यपदक, कांस्यपदक, कोणतेही नाही. उत्तर आहे रौप्यपदक. भारतीय खेळाडू आदिती अशोक ही आशियाई क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळात पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे? पर्याय आहेत क्रिकेट, गोळाफेक, गोल्फ, स्कॉश. उत्तर आहे गोल्फ. मोहम्मद मुईज यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? पर्याय आहेत जपान, सिंगापूर, मालदीव, मलेशिया. उत्तर आहे मालदीव. मालदीव देशाच्या राष्ट्रपती निवडणुकीत मोहम्मद मुईज यांना किती टक्केपेक्षा जास्त मते मिळाली आहेत? पर्याय आहेत 50%, 53%, 57%, 60%. उत्तर आहे 53%पेक्षा जास्त. इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? पर्याय आहेत प्रसाद रेड्डी, के राजा, राकेश शर्मा, विवेक गुप्ता. उत्तर आहे राकेश शर्मा. 2022-23 वर्षात मनरेगा योजनेत महाराष्ट्र राज्यातील 21.21 लाख कुटुंबातील किती लाख मजुरांनी काम केले आहे? पर्याय आहेत 35.07, 36.07, 37.07, 38.07. उत्तर आहे 37.07 लाख मजुरांनी. 0 for 5 हे कोणत्या माजी भारतीय क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे? पर्याय आहेत कपिल देव, प्रवीण आमरे, सुनील गावस्कर, राहुल द्रविड. उत्तर आहे प्रवीण आमरे. गणितातील प्रतिष्ठित शास्त्रा रामानुजन पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? पर्याय आहेत रुईक झियांग झोंग, अमृत सेन, नीना गुप्ता, सिद्धार्थ भट्टाचार्य. उत्तर आहे रुईक झियांग झांग. आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताच्या निकहत झरीनने किती किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले? पर्याय आहेत 40 किलो, 45 किलो, 50 किलो, 55 किलो. उत्तर आहे 50 किलो वजनी गटात.